नमस्कार, मी जान्हवी सावंत, राजकारण सुपरफास्ट मध्ये आपलं स्वागत आहे. घेऊया राजकीय बातम्यांचा वेगवान आढावा. दुष्काळ, अतिवृष्टी आणि गारपिटीने राज्यातील शेतकरी हवालदिल झालेला आहे, त्यामुळे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांनी महायुतीचे सरकार शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नसून या अधिवेशनामध्ये शेतकऱ्यांना भरभरून मदत करू असं आश्वासन दिलंय. तसंच या सगळ्या नुकसान भरपाई संदर्भामध्ये पीक विमा कंपन्यांची चर्चा झालेली आहे. 8 ते 10 दिवसांमध्ये सर्व कंपन्यांना आपले नुकसान भरपाईचे पैसे देण्याच्या सूचना सरकारकडून देण्यात आल्या असल्याची माहिती देखील मुंडे यांनी दिली आहे. आमदार आदित्य ठाकरे यांच्या हस्ते वरळीतील गौतम बुद्ध उद्यानातील ओपन जिम आणि उद्यानातील आसन व्यवस्थेचं लोकार्पण करण्यात आलं. या कार्यक्रमाला उद्धव गटाचे खासदार अरविंद सावंत, नगरसेवक आशिष चेंबूरकर आणि पदाधिकारी उपस्थित होते. कोस्टल रोडची सुरुवात आम्हीच केली असं आदित्य ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. जानेवारीपर्यंत हे सरकार टिकणार नाही. आमचं सरकार असतं तर शिवडी न्हावा शेवा रोडचं उद्घाटन ऑक्टोबरमध्ये आणि कोस्टल रोडचं उद्घाटन डिसेंबरमध्ये झालं असतं, मात्र मुख्यमंत्र्यांकडे उद्घाटन करायला वेळ नाही असा टोला आदित्य यांनी लगावला. हे घटनाबाह्य सरकार आहे, अल्पमतातलं सरकार आहे, महाराष्ट्राला लुटणारं सरकार आहे असं म्हणत त्यांनी पुन्हा सरकारवर निशाणा साधलाय. दिशा सालियान मृत्यू प्रकरण अधिवेशन आलं की वातावरण निर्मिती करतात, भाजपाकडून बदनाम करण्याचं काम केलं जातं. एसआयटी चौकशीवर आदित्य ठाकरे यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. महायुतीच्या घटक पक्षांची नाशिकमध्ये बैठक सुरू आहे. तिन्ही भिन्न पक्षाचे प्रमुख पदाधिकारी या बैठकीला उपस्थित आहेत. आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने या बैठकीदरम्यान प्राथमिक चर्चा होती आहे. तसंच नाशिक आणि दिंडोरी लोकसभा मतदारसंघाबाबतही या बैठकीमध्ये चर्चा होणार असल्याचं सांगितलं जात आहे. निवडणूक लढवण्यासाठी तिन्ही पक्षांकडून दावे केले जात आहेत. राज्य मागासवर्ग आयोगाच्या कामकाजात सरकारचा हस्तक्षेप दिसून येतोय. आणखी एक सदस्य राजीनामा देण्याच्या तयारीत आहे. चंद्रलाल मेश्राम राजीनामा देण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 13 नोव्हेंबरला लिहिलेल्या पत्रावर काही सदस्य नाराज असल्याचं दिसतंय. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा यांचा रविवारचा पुणे दौरा रद्द झालाय. भाजपाकडून पुण्यामध्ये 2 धागे प्रभू श्रीराम के लिए उपक्रमाचं आयोजन करण्यात आलंय. या उपक्रमाचा शुभारंभ नड्डा यांच्या हस्ते होणार होता, मात्र नड्डा यांचा पुणे दौरा रद्द झालाय. मंत्री छगन भुजबळ पुणे दौऱ्यावर आहेत. भिडेवाडा राष्ट्रीय स्मारकाबद्दल आढावा बैठक त्यांनी घेतली. नुकतीच भिडेवाड्याची जागा पालिकेने ताब्यात घेतलेली आहे. लवकरच या ठिकाणी राष्ट्रीय स्मारक उभारलं जाणार आहे. धुळे शहरातील क्युमाईन रोड परिसरामध्ये सुरू असलेल्या मराठा समाज आरक्षणासाठीच्या साखळी उपोषणाला जिजाऊंचे वंशज शिवाजीराजे जाधव यांनी भेट दिली. मराठा समाजाला आरक्षणाची गरज आहे, त्यासाठी सुरू असलेल्या आरक्षण आंदोलनाला आपला पाठिंबा असल्याचं त्यांनी म्हटलंय. एका कार्यक्रमानंतर धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करण्यात आली होती, त्यामुळे मोठा तणाव निर्माण झाला होता. त्याचे पडसाद आता बुलढाणा जिल्ह्यामध्ये उमटलेले आहेत. जिजाऊंच्या माहेरघर असलेल्या सिंदखेड राजा येथे धनगर समाजाकडून झालेल्या हल्ल्याचे निषेध करत रास्ता रोको करण्यात आलाय. पडळकर यांच्या समर्थनार्थ हा रास्ता रोको करण्यात आला असून त्यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा निषेध करण्यात येतोय.
इंदापुरात आमदार गोपीचंद पडळकर यांच्या वतीने सकल मराठा समाजाकडून चप्पल फेक करण्यात आली असल्याने आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे। रात्री 10:30 वाजताच्या सुमारास अचानकपणे धुळे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील जामखेड फाट्यावर धनगर बांधवांकडून आमदार गोपीचंद पडळकर यांच्या समर्थनार्थ रस्त्यावर टायर जाळून रास्ता रोको आंदोलन करून जाहीर निषेध व्यक्त करण्यात आला। मात्र महामार्गावर अचानकपणे रास्ता रोको केल्याने महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागल्या होत्या। इंदापुरातील चप्पल फेकीचा प्रकार नौटंकी आहे, कुणीही हिंसा करू नये असं गोपीचंद पडळकर यांनी म्हटलेलं आहे। पडळकर सोमवारी विधान भवनावर मोर्चा काढणार आहेत, धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी ते मोर्चा काढणार आहेत। गोपीचंद पडळकर यांच्यावर चप्पल फेक करून जातीय तेढ करण्याचा प्रयत्न करण्यात आला असून या घटनेचा जाहीर निषेध धनगर समाजाचे युवा नेते रामभाऊ लांडे यांनी केलाय। अशा हल्ल्याचा आम्ही समाचार घेऊन नक्कीच प्रत्युत्तर देऊ असा थेट इशाराच लांडे यांनी दिलाय। गेल्या 2-3 वर्षात वैयक्तिक आकसाने वेगवेगळ्या पद्धतीने हल्ले करून त्यांना संपवण्याचा प्रयत्न सुरू आहे, यावर सरकारने गांभीर्याने घ्यावे असा सल्ला लांडे यांनी सरकारला दिलेला आहे। पडळकर यांच्या केसालाही धक्का लागला तरी धनगर समाज महाराष्ट्र पेटवल्याशिवाय शांत राहणार नाही। धनगर समाजाच्या विरोधात कट कारस्थान करणाऱ्या माणसावर कठोर कारवाई सरकारने करावी अशी मागणी रामभाऊ लांडे यांनी केली आहे। शेतकरी बांधवांचे महत्त्वाचे प्रश्न कांदा कापूस आणि सोयाबीन या विषयांवर केंद्रीय मंत्री पियुष गोयल आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात शनिवारी सायंकाळी सह्याद्री अतिथीगृह मुंबई येथे सकारात्मक बैठक झाली। गोयल यांनी शेतकरी हिताचे सकारात्मक निर्णय घेण्याचं आश्वासन या बैठकीमध्ये दिलंय। पनवेलमध्ये शरद पवार यांची सभा होणार आहे। 16 डिसेंबर रोजी शरद पवार पनवेलमध्ये येणार आहेत। कळंबोली येथे कार्यकर्ता मेळाव्याला ते संबोधित करणार आहेत। पक्षफुटीनंतर रविकांत तुपकर शेतकऱ्यांच्या विविध मुद्द्यावरून आक्रमक झालेत। महाराष्ट्रात दूध उत्पादकांची स्थिती वाईट आहे। सोयाबीनला 1 क्विंटलचा भाव 7,500 रुपये मिळतो, मात्र बाजारात 4,800 रुपये भाव मिळतो। तेलावरचा आयात शुल्क वाढवा, कांद्यावरची निर्यात बंदी उठवली पाहिजे अशी मागणी तुपकर यांनी पियुष गोयल यांच्याकडे केली आहे। 15 डिसेंबर पर्यंत आम्ही सरकारला मुदत दिली होती, मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर शेतकरी रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही असा इशारा तुपकरांनी दिलाय। राज्यात कांदा दूध ऊस उत्पादक यांची आंदोलनं सुरू आहे। दूध उत्पादक शेतकऱ्यांना 25 ते 26 रुपये दर मिळतोय। फडणवीस यांनी मुख्यमंत्री असताना दूध उत्पादकांना 5 रुपये अनुदान देण्याचा निर्णय घेतला होता, तो आता पुन्हा लागू करा अशी मागणी सदाभाऊ खोत यांनी केली आहे। कांदा निर्यातीवर बंदी घातल्याने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान होत आहे, निर्यात बंदी उठवावी अशी मागणी देखील खोत यांनी केली आहे। शिवसेना उद्धव गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांची नाशिकच्या मनमाडमध्ये एकात्मता चौकात नियोजित सभेची परवानगी ऐनवेळी तहसीलदाराने नाकारली आहे। त्यांच्याच आदेशाने पालिका प्रशासनाने शहरात लावण्यात आलेले सभेचे फलक तत्परतेने उतरवल्याने उद्धव गटामध्ये तीव्र रोष असून अंधारे यांची सभा नियोजित वेळी घेण्याचा निर्धार उद्धव गटाने पत्रकार परिषद घेऊन व्यक्त केला आहे। मनोज सरांगे हे आज धाराशिव जिल्हा दौऱ्यावर आहेत। जिल्ह्यातील उमरगा येथे त्यांच्या सभेचं आयोजन करण्यात आलंय। दरम्यान आज ते उमरगा तालुक्यामध्ये मराठा आरक्षणासाठी आत्महत्या केलेल्या माडस येथील किसन माने या युवकाच्या घरी भेट देणार आहेत, त्याचबरोबर कवठा आणि होळी या गावांना देखील भेट देणार आहेत। कांदा प्रश्नावर सोमवारी दिल्लीमध्ये महत्त्वाची बैठक आयोजित करण्यात आलेली आहे। मंत्री पियुष गोयल यांच्यासोबत ही बैठक होणार आहे। उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासोबत नाशिकमधील व्यापारी बैठकीला उपस्थित राहणार आहेत। केंद्राने कांदा निर्यात बंदी केल्याने जिल्ह्यामध्ये सध्या कांदा लिलाव बंद आहे। दिल्लीत होणाऱ्या बैठकीत काय तोडगा निघतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। भाजपा जातीपातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत असून राज्यातील सामाजिक एकता उद्ध्वस्त करून निवडणुकीला सामोरे जायचं ही भाजपाची रणनीती राहिली आहे। जरांगे पाटलांना आव्हान देण्यासाठी भाजपने भुजबळांना पाठबळ दिलं जात आहे अशी टीका सुद्धा राऊतांनी केली आहे।